नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आहे 14 डिसेंबर आणि 14 डिसेंबरच्या रिलेटेड ज्या ज्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी असणार आहेत त्या आपण इथे कवर करणार आहोत। लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका। तुमचा कमेंट, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की कळवा। जे कोण नवीन असतील त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चनच्या रिव्हिजनपासून। बघा, कोणत्या राज्याच्या टपाल विभागाच्या वतीने ख्रिसमससाठी लेट्स एन्जॉय अ कोविड-19 फ्री ख्रिसमस 2020 या गोष्टीवर विशेष शिक्का जारी करण्यात आला आहे? तर हे करण्यात आलेलं आहे गोवामध्ये। ओके, गोव्यामध्ये जे आहे ते लेट्स एन्जॉय अ कोविड-19 फ्री ख्रिसमस 2020 या गोष्टीवर विशेष शिक्का जारी करण्यामध्ये आलेला आहे। पुढे बघा, जलवायू परिवर्तन प्रदर्शन सूचकांक 2021 नुसार भारत कोणत्या क्रमांकावरती आहे? तर भारत आहे 10व्या क्रमांक। मी जसं तुम्हाला सांगितलं 1, 2 आणि 3 क्रमांकावरती आहे, ते कोणताच देश नाही आहे। ओके, पॅरिस करारानुसार जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्लोबल टेम्परेचर जे आहे ते 1.5 डिग्रीपर्यंत थांबवणं, हे एक वाढ जी आहे ती थांबवणं याच्यासाठी प्रयत्न करायचे होते, आणि त्याच्यासाठी प्रयत्न करण्यात कोणताच देश पूर्णपणे यशस्वी नाही आहे, म्हणून पहिले 3 स्थान जे आहेत ते रिक्त आहेत। ओके, हे एक जस्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि ग्रीन हाऊसचं सर्वात जास्त मोठं उत्सर्जन जे करणारा चीन आहे, तो चीन याच्यामध्ये 33व्या क्रमांकावर आहे। USA जे की सर्वात जास्त पोल्युशन करतं तो लास्टला आहे। पुढे बघा, FAO ने राजा भूमिबोल विश्व मृदा दिवस पुरस्कार 2020 कोणाला मिळालेला आहे? तर हा मिळालेला आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद। ओके, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च। आणि FAO म्हणजे काय? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशनचीच ही एक संस्था आहे। मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार दिला जातो। पुढे बघा, 2020च्या जागतिक 50 एशियाई सेलिब्रिटीच्या यादीत सर्वात अग्रस्थानी कोण आहे? तर सोनू सूद, जे की कोविड-19च्या वेळेला केलेल्या कामगिरीमुळे। पुढे बघा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खालपैकी कोणत्या राज्यात कोइलवर पुलाचे उद्घाटन केलेलं आहे? तर हे केलेलं आहे बिहारमध्ये। बिहारमधलं मी तुम्हाला सांगितलं काबरतल आर्द्रभूमी, जे की त्याला रामसर स्थानाच्या यादीमध्ये स्थान मिळालेलं। आत्ता भारतामध्ये 41 रामसर स्थानाच्या यादीमध्ये समावेश आहे। बघू आता आजचे करंट अफेअर्स काय काय आहे। बघा, पहिला क्वेश्चन आजचा काय आहे, खालपैकी कोणत्या बँकेने आत्मनिर्भर महिला स्वर्ण योजना सुरू केलेली आहे? तर बघा, ही योजना सुरू केलेली आहे बँक ऑफ बडोदा, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आत्मनिर्भर महिला स्वर्ण योजना। आता बँक ऑफ बडोदा आलेला आहे, बघू आपण बँक ऑफ बडोद्याचं। ओके, तर इथं बघा HDFC आलेले आहे। पहिले आपण ऑप्शननुसार बघू, HDFC, आपण HDFCचं बघितलेलं होतं की 8 लाख मिलियन डॉलर एवढं जे होतं ते मार्केट कॅपिटल यांनी पूर्ण केलेलं आहे, आणि ही मार्केट कॅपिटल एवढं पूर्ण करणारी पहिली भारतीय बँक ठरलेली आहे। ओके, मार्केट कॅप म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं बरोबर, नंबर ऑफ शेअर्स इंटू शेअर प्राईस। बघा आता बँक ऑफ बडोदाविषयी बघू, स्थापना झालेली 1908 ला, मुख्यालय वडोदरा येते, MD & CEO संजीव छड्डा आहेत। आता वडोदरा आलेला आहे, वडोदरा येथे काय आहे की देशातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ आहे तिथे। ओके, देशातलं पहिलं रेल्वे विद्यापीठ वडोदरा येथे आहे। ओके, बघू पुढे, 100% ऑर्गॅनिक दर्जा मिळवणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? बघा, 100% ऑर्गॅनिक दर्जा। ओके, आपण ऑलरेडीच काही दिवसापूर्वी बघितलेलं होतं बरोबर, किवीसाठी जैविक प्रमाणपत्र मिळवणारं पहिलं राज्य आपण बघितलेलं होतं परत, आणि ऑर्गॅनिक जे आहे ते पहिलं राज्य कोणतं आपण ते बघितलेलं होतं, तर ते होतं सिक्कीम। ते इथे बघू आपण, आता याचं उत्तर काय आहे की ऑर्गॅनिक दर्जा मिळवणारं पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप। ओके, इम्पॉर्टंट पॉईंट बघू, बघा पहिले राज्य सिक्कीम ठरलेलं आहे, पहिलं केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप ठरलेलं आहे, म्हणजे सिक्कीम नंतर जे आहे ते लक्षद्वीप दुसरं ठिकाण झालेलं आहे की जिथे 100% जे आहे ते जैविक शेती केली जाते। किवीसाठी जैविक प्रमाणपत्र मिळवणारं पहिलं राज्य आपण आत्ताच बघितलेलं होतं अरुणाचल प्रदेश। आणि बघा, एन्व्हायरमेंट रिलेटेडच आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांना 100% टॅक्स मुक्त करणारे पहिलं केंद्रशासित प्रदेश कुठलं? तर दिल्ली आहे। ओके, हे एक जस्ट तुम्ही लक्षात ठेवा। बघू नेक्स्ट क्वेश्चन,
टाइम मॅगझिनद्वारे 2020 सालासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले आहे, तर बघा हे निवडलेलं आहे कोणाला, जो बायडन आणि कमला हॅरिस. ओके, जो बायडन कितवे प्रेसिडेंट, 46वे प्रेसिडेंट. ओके, 45वे डोनाल्ड ट्रम्प, 44वे बराक ओबामा. तर बघा हे निवडून आले, त्याच्यानंतर कमला हॅरिस की पहिल्या महिला व्हॉइस प्रेसिडेंट होणार आहे. ओके, शपथ घेतल्या त्या. तर त्यामुळे हे दोघं जे आहेत यांना टाइम्सने पर्सन ऑफ द इयर इयर 2020 म्हणून जे आहे ते निवडलेलं आहे. आता हे टाइम पर्सन ऑफ द इयरची सुरुवात कधी झाली, तर ही झालेली आहे 1927ला. सर्वात जास्त चर्चित आणि प्रभावित करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं जातं. ओके, 2019 कोण होतं, तर स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग ज्या होत्या त्यांना टाइम मॅगझिन्सने जे होतं ते टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलेलं होतं. बघा नेक्स्ट काय, कोणत्या राज्यात राष्ट्रीय अपंगत्व सशक्तीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे, तर बघा हे राज्य आहे तेलंगणा. तेलंगणामध्ये जे आहे ते राष्ट्रीय अपंगत्व सशक्तीकरण केंद्र जे आहे ते उघडण्यात आलेलं आहे. तेलंगणा आलेला आहे, तुम्ही इथे मॅपमध्ये बघू शकता. बघा कॅपिटल आहे हैदराबाद, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, राज्यपाल तमिळसाई सुंदरराजन, विधानसभेच्या 119, जिल्हे 33 आहेत, लोकसभा 17, तर राज्यसभेच्या 7 जागा आहेत. मॅपमध्ये बघाल शेजारील राज्य, तर इकडे आपलं महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे आणि छत्तीसगड आहे. ओके, एवढी जे आहेत ती शेजारील राज्य आहे त्याच्या. पुढे बघा, रामानुजन प्राईज फॉर यंग मॅथमॅटिशियन 2020 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर बघा हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार मिळालेला आहे कॅरोलिना आरुजोईला. ओके, तर आपण हे पण बघितलेलं होतं, बघा ऑप्शन जर तुम्ही बघाल तर ऑप्शनमध्ये तुम्हाला एक येईल की वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर आपण बघितलेलं होतं, मोंडो डुप्लेंटिस हा पुरुषांमध्ये होता, तर युलिमर रोहस महिलांमध्ये जी होती ती वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवड झालेली होती त्यांची. आणि याचं उत्तर आहे रामानुजन प्राईज फॉर यंग मॅथमॅटिशियन 2020, तर कॅरोलिना आरुजो. इथे तुम्ही बघू शकता रामानुजन 2020 कॅरोलिना आरुजो इन्स्टिट्यूट फॉर प्युअर अँड अप्लाइड मॅथमॅटिक्स. बघा ब्राझीलच्या आहेत या, रिओ दी जनेरिओ इथल्या. ओके, ही त्यांची इमेज आहे. बघू आता कालचा क्वेश्चन तुमच्यासाठी काय होता. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमानुसार स्कूल बॅगचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या किती टक्केपेक्षा जास्त नसावे, तर याचं उत्तर आहे 10% जास्त नसावे. आता आजचा क्वेश्चन तुमच्यासाठी याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. कोणत्या राज्याच्या टपाल विभागाच्या वतीने ख्रिसमससाठी लेट्स एन्जॉय अ कोविड-19 फ्री ख्रिसमस 2020 या वाक्यासह विशेष शिक्का जारी करण्यात आला आहे. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते यूजफुल वाटते, इम्पॉर्टंट वाटते, आणि तुम्ही या सिरीजला लाईक करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.